दुसरा प्रकार आहे ललंत. ललंत आवयाचं काय आहे वैशिष्ट्य? उपसर्ग सहित असतो. उपसर्ग सहित म्हणजे काय? तर धातूला उपसर्ग लागतो. तुम्ही आठव्या शिकले आहात ते आहेत 22 आहे प्रसमिसुल. मग त्यापैकी कोणताही उपसर्ग धातूला लागला आणि त्याच्या पुढे य लागला तेव्हा तो ललंत अवय तयार होतो. त्याचा अर्थ काय असतो बरं मराठीतून? त्याचा अर्थ होतो कोण, म्हणजे खाऊ पिऊन झोप जसा किंवा त्याचा अवय होतो त्याचप्रमाणे लवंतचाही तसाच अर्थ होतो. त्याचं सूत्र काय आहे? उपसर्ग अधिक धातू अधिक य हा प्रत्यय. मग आपण उदाहरणार्थ बघूया. त्याचं उदाहरण बघताना आपण उपसर्ग घेतला प्र, धातू घेतला विष आणि प्रत्यय घेतला लवंतचा य. तर काय झालं? प्रविश्य असं रूप तयार झालं. प्र हा विष धातू सगळ्या हलहलांचा असतात म्हणून हलंतामध्ये वेगळा व्यंजन मिळाला असतो. जोडाक्षर तयार होते म्हणजे इथे जोडाक्षर तयार झालं प्रविश्य असं रूप तयार. त्याचा अर्थ काय होतो बरं? प्रवेश करून. नंतर आ हा उपसर्ग, नी हा धातू आणि य हा त्याचा प्रत्यय. मग त्याचं रूप काय झालं? आनीय आनू. नंतर अनु हा उपसर्ग, भू हा धातू आणि प्रत्यय काय आहे? य. मग ते रूप काय झालं? अनु भूय अनु भूय. अनु हा उपसर्ग धातू भू आणि विकरण अनुभूय.